हाय फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला उडपीचे आयटम बरेच जणांना खूप आवडतात, सगळ्यांनाच आवडतात जवळपास. पण ते करायचं म्हटलं की आपल्याला तांदूळ भिजू. बऱ्याच जणांना तांदूळापासून पण इडली खूप आवडते, डोसा आवडतं, इडली आवडतं, उत्तप्पा आवडतं. मी आज तुम्हाला इडलीचं प्रीमिक्स कसं करायचं आहे ते दाखवणार आहे. विकतचं तर प्रीमिक्स आणतोच आपण, त्याच्यापेक्षा हे तांदूळाचं प्रीमिक्स खूप छान लागतं. ते कसं बनवायचं आहे ते सांगणार आहोत. एकदा केलं की आपल्याला हे 3 ते 4 महिने याला बघायची गरज नाही. आपण हे घेतलं की लगेच करू शकतो. कसं करायचं ते पण दाखवणार आहे. ह्याच प्रीमिक्सपासून मी तुम्हाला लगेच इडली करून दाखवणार आहे प्रॅक्टिकली. हे मी तांदूळ घेतलेले आहेत, जुने तांदूळ घ्यायचे, कोणते पण, रॅशनचे असो, साधे असो, जाड असो, कोणतेही असो, पण जुने घ्यायचे आहेत. मी 3 वाटीच्या हिशोबाने घेतलेले आहे. मी हे 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी मी पोहा घेतलेला आहे, जाड पोहा आहे. डाळ घेतलेली आहे उडदाची 1 वाटी. 3 वाटी तांदूळ घेतले की आपल्याला 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. आणि 1 टेबलस्पून मी मेथ्या घेतलेला आहे. याच्यामुळं काय होतं, टेस्ट खूप छान येते. तुम्ही अशा प्रकारची प्रीमिक्स करून ठेवा आणि इडली तुम्ही इन्स्टंट करू शकतो. आपण भिजवायची टेन्शन नाही, काहीच नाही. लगेच हे रवा केलेलं प्रीमिक्स घेतलं, आपण कालवलं, लगेच इडली पात्राला लावलं की आपली इडली तयार. जसं उपमा, शिरा, पोहे इन्स्टंट होतं, त्याच पद्धतीचं इडली पण बनवू शकतं, डोसा पण बनवू शकतं. आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इडलीचं प्रीमिक्स दाखवणार आहे. हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. धुवून एका कॉटनच्या कपड्यावरती सुकून घेतलेलं आहे. उन्हामध्ये सुकून घ्यायचं नाही. हे तांदूळ सावलीमध्येच आपल्याला याच्यामधला पूर्ण ओलसरपणा टाकून सोडायचं आहे. हे पहा, हाताला आपल्याला बिलकुल ओलं लागत नाही. डाळ पण तशाच पद्धतीने स्वच्छ धुवून सुकून घेतलेली आहे. डाळ देखील, डाळ पण उन्हामध्ये वाळवायची नाही, तांदूळ पण उन्हामध्ये वाळवायचे नाही अजिबात. चला आता आपण याची पुढची रेसिपी पाहूया. हे एक पॅन घेतलेलं आहे, त्यामध्ये मी हे जे पोहे आहेत ते भाजून घ्यायचे आहे. सगळं वेगवेगळंच भाजून घ्यायचं आहे, एकत्र भाजून घ्यायचं नाही. अगदी सोपी रेसिपी आहे, आपल्याला पण खूप आवडेल. माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला दाबून ऑल करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन आपल्याला कंटिन्यूमध्ये पाहता येतील. शक्य होईल तेवढं आपण आपल्या व्हिडिओमध्ये पौष्टिक पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. पौष्टिक आणि सोप्या पद्धतीने रेसिपी कशी होती ते दाखवणार आहोत. जास्ती बाहेरचं साहित्य आणायची गरज पडत नाही. घरच्याच साहित्यापासून आपण बरंच काही करू शकतो. हे पहा, हे पोहे आता भाजलेले आहेत, हे काढून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला मेथी भाजून घ्यायची आहे. आता हे मेथी भाजून घ्यायची आहे. हे मेथी देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. याच्यामुळं टेस्ट पण खूप छान येते आणि एकदम स्मूथ अशी आणि स्पॉन्जी इडली होती आपली. हे मेथी भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने डाळ आणि तांदूळ दोन्ही पण भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे. डाळ देखील आपल्याला एकदम खमंग अशी भाजून घ्यायची आहे. डाळ देखील याला 5 मिनिट लागल भाजायला. आपल्याला एकदम खमंग खुसखुशीत होईल असं भाजून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, आपली डाळ देखील व्यवस्थित अशी भाजलेली आहे. आता आपल्याला अशाच पद्धतीनं तांदूळ भाजायचा आहे. हे आपल्याला जाडसर असं रवाळ पद्धतीचं गिरणीला देऊन दळून आणायचं आहे. आणि घरी मिक्सरवर काढलं तरी पण खूप सोप्या पद्धतीने निघून जाईल. का म्हणजे आपण हे भाजलेलं आहे ना, त्यामुळे हे लगेच निघतं मिक्सरमध्ये. आपला बारीक रवा असतं ना, त्या पद्धतीचं हे काढायचं आहे मिक्सरवरती, सोपं जातं उलट. चला आता आपण तांदूळ भाजून घ्यायचं आणि मिक्सरवरती हे सगळं काढून घ्यायचं मिश्रण. हे पहा, आपले हे डाळ, तांदूळ, मेथी, पोहा हे सगळं मिश्रण आपलं भाजून घेतलेलं आहेत आपण. आता याला आपण रवाळ असं जास्त असेल तर आपण गिरणीमधून काढून आणू शकतो, नाहीतर कमी असेल तर आपण मिक्सरवर करू शकतो. जास्त प्रीमिक्स म्हणजे जास्त करून ठेवलं तरी चालतं. हे 3 ते 4 महिने स्टोअर करून ठेवू शकतो आपण, काहीच होत नाही. आता आपण याला रवाळ असं मिक्सरवरती काढून घेणार आहोत. हे पहा, हे आपण एकदम रवाळ असं मिक्सर करून घेतलेलं आहे.
गिरणी मध्ये पण केलं तर खूप सोपं जाईल। मी थोडा आहे म्हणून मिक्सर वरती करून दाखवलेला आहे। आपण याला ह्या अशा डब्यामध्ये झाकून ठेवलं तरी चालतं, फ्रीज मध्ये नाही ठेवायचं। ह्या डब्यामध्ये भरून आपल्याला 2-3 महिने स्टोर करू शकतो आपण। 1 किलोच्या प्रमाणाने घेतल्यानंतर पण चालतं। आता ह्याच रव्याची तुम्हाला मी इडली कशी करायची ते पण दाखवणार आहे। इन्स्टंट इडली कशी करायची ते पण आपण पाहूया। हे पहा, आपण जे प्रीमिक्स केलं होतं त्याचंच मी तुम्हाला लगेच इडली करून दाखवणार आहे। प्रीमिक्सची इडली एक झटकीपट होते। बाजारातून आपण जे इडलीचं प्रीमिक्स आणतो, म्हणजे इडलीचं पॉकेट आणतो, इडली पीठ रव्याचं जे पॉकेट आणतो, त्याला देखील आपल्याला रात्री भिजवावं लागतं। पण हे जे प्रीमिक्स केलेलं आहे मी, त्याला अर्धा तास भिजवलं। अर्धा तास म्हणजे आपण हे भिजवायचं चटणी वगैरे करे सांबार करेपर्यंत आपली हे प्रीमिक्स तयार होतं। भिजवून लगेच तयार होतं आपलं हे पीठ, त्याच्यामुळं आपण लगेच हे करून दाखवणार आहोत। चला आता कसं करायचं ते पाहूया। मी प्रमाण घ्यायचं आहे त्याच्यामुळं मी हे वाटीत काढलेलं आहे। मी हे 2 वाटी घेतलेलं आहे ऑलरेडी। ह्याच्यामध्ये 1 वाटी टाकलेला आहे, परत 1 वाटी टाकत आहे। हे 2 वाटी प्रीमिक्स आहे आपलं। ह्या प्रीमिक्समध्ये मी 1/2 टेबलस्पून खायचा सोडा, म्हणजे बेकिंग सोडा टाकत आहे। दही घेतलेलं आहे। दही जर आंबट असेल तर आपल्याला वाटीच्या प्रमाणाने 2 वाटी घेतलेलं आहे, त्या हिशोबाने 1 वाटी दही घ्यायचं आहे। आंबट असेल तर, थोडंसं साधं सपक असेल तर थोडंसं जास्त दही लागतं। आता हे आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे। हे प्रीमिक्स आपल्याला आता कालवायचं आहे। आता यामध्ये आपल्याला लागल्यानंतर पाणी टाकायचं आहे। आपलं चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत। पाणी देखील आपल्याला कसं टाकायचं आहे, थोडंसं कोमट पाणी करून टाकायचं आहे। याला थंड पाणी टाकायचं नाही। ह्या प्रीमिक्सची इडली जसं आपण रात्री भिजवून करतो त्याच पद्धतीनं ही पण इडली होती। हे प्रीमिक्स आपण कालवायचं, मग आपण चटणी करून घ्यायची आहे। चटणी करून घेईपर्यंत आपलं हे प्रीमिक्स एकदम तयार होऊन जाईल, मग आपण याला इडली पात्रामध्ये लावायचं आहे। हे पहा, आपण हे अशा पद्धतीचं पीठ, हे म्हणजे कोमट पाणी घालूनच हे बाकीचं सगळं जे जेवढं लागेल तेवढं आपण कोमट पाणी घालूनच हे पीठ भिजवायचं आहे। याला आपण झाकून ठेवूया, 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। हे पहा, आपण चटणी करून घेईपर्यंत आपलं हे पीठ एकदम व्यवस्थित असं भिजलेलं आहे। जवळपास आपण 1/2 तास ठेवायचं आहे सगळं। आपलं सांबार इडली करेपर्यंत आपलं हे पीठ 1/2 तास ठेवायचं आहे। तर पुन्हा लागल्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी टाकावं लागेल, का म्हणजे आपण हे पीठ भिजल्यानंतर थोडंसं फुगून येतं। मी या इडलीच्या प्लेटला तेल लावलेलं आहे। आता आपण यामध्ये बॅटर टाकूया। आपण असं सगळ्या प्रकार सगळे प्लेटमध्ये असंच बॅटर टाकून आपण हे स्टँडवरती लावून घ्यायचं आहे। आपण पाहू शकतो एकदम आपली व्यवस्थित अशी इडली फुगलेली आहे। एवढंच की याला 1/2 तास आपण पीठ अगोदर कालवायचं, म्हणजे आपण बाकीचं चटणी इडली जे इडली म्हणजे सॉरी चटणी सांबार जे करतोत ना ते नंतर करायचं, म्हणजे तोपर्यंत आपले हे पीठ भिजून जाईल। आणि आपण हे स्टँडला लावून 10 मिनिटांमध्ये आपली इडली इन्स्टंट इडली तयार होते। रात्री भिजवायची आवश्यकता नाही, लगेच्या लगे आपण हे करून खाऊ शकतो आपण। हे पहा, पोहे सुशीला उपीट करतो त्याच टाइममध्ये आपले हे इडली तयार होते। आता हे आपल्याला थोडंसं थंड झालं की आपण हे काढून घ्यायचं आहे आणि सर्विंग डिशमध्ये आपण घेऊया। हे पहा, आपण इन्स्टंट इडली प्रीमिक्ससहित आपण इडली कसं करून दाखवलेलं आहे, प्रीमिक्स पण करून दाखवलेलं आहे। आणि त्या प्रीमिक्सचं इडली कसं करायचं ते पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे। आपण पाहू शकतो आपली इडली एकदम जाळीदार झालेली आहे। हे पहा, जसं आपण रात्री पीठ भिजवून आपण जे करतो त्या पिठाला म्हणलं तर आपल्याला इडली करायचं म्हणलं तर पहिल्या दिवशीपासून आपल्याला याचं सगळं साहित्य मिक्स करणं हे करणं हे सगळं करावं लागतं। आता हे इन्स्टंट केल्यामुळं आपल्याला काहीच गरज नाही। आपण हे पहा, मी तुम्हाला एक कट करून दाखवते।
गच्च बिलकुल नहीं, मधेपर्यंत पूर्ण जाळी जाळी झालेली आहे, व्यवस्थित आपली इडली तयार झालेली आहे। हा वीडियो पाहिल्यानंतर माझ्या वीडियोला लाईक शेयर सब्सक्राइब नक्की करा। धन्यवाद।